सर्वपक्षीय 300 आमदारांना मोफत घरे मिळणार. महाविकास आघाडीने निर्णय घेतला आणि राज्यभरातून छीतू झाली. आता तुम्ही म्हणाल यामध्ये छीतू करण्यासारखं काय, तर एक आकडेवारी सांगते. सध्या विधानसभेमध्ये असणाऱ्या 288 आमदारांपैकी 264 आमदार हे कोट्याधीश. याची टक्केवारी सुमारे 93% येते. यात प्रत्येक पक्षाच्या कोट्याधीश आमदारांची आकडेवारी ही 90% वरतीच आहे. थोडक्यात काय, तर शासनाच्या या निर्णयावर छीतू करणाऱ्या बऱ्याच गोष्टी आहेत, पण आपला मुद्दा तो नाहीये. आपला मुद्दा आहे की इतिहासामध्ये झालेल्या एका आमदाराची गोष्ट सांगण्याचा. सरकारच्या आताच्या निर्णयावर हा माजी आमदार कसा होता हे सांगणं गरजेचं आहे आणि म्हणून ही गोष्ट. त्यामुळे ही गोष्ट शेवटपर्यंत ऐका. तर फार वर्षापूर्वी शासनानं विधान परिषद आणि विधानसभेच्या सदस्यांसाठी गृहनिर्माण संस्था स्थापन केली होती. या संस्थेचे सदस्य संबंधित आमदार देखील होते. पण झालं असं की शासनानं एक निर्णय घेतला या गृहनिर्माण संस्थेला मोफत भूखंड देण्याचा. अशावेळी या आमदारानं गृहनिर्माण संस्थेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि शासनाला प्रखर विरोध केला. या आमदाराचं नाव होतं सदानंद वर्दे. सदानंद वर्देंचा जन्म 1925 सालचा. मॅट्रिक सारख्या परीक्षेमध्ये गुणवंतांच्या यादीमध्ये ते झळकले होते. पुढे स्वतंत्र भारताच्या चळवळीमध्ये राज्यसेवा दलाचे अध्यक्ष होते. मुंबई महानगरपालिकेत ते नगरसेवक म्हणून 3 वेळा निवडून आले. 1978 साली ते बांद्रामधून आमदार झाले. पुलोच्या मंत्रिमंडळात ते शिक्षण मंत्री होते, तर 1982 साली कोकण पदवीधर मतदारसंघातून ते विधान परिषदेवर गेले. ज्येष्ठ समाजवादी विचारवंत, माजी शिक्षण मंत्री, लेखक, वक्ते आणि एक सच्चा माणूस म्हणून महाराष्ट्राला त्यांची ओळख. 1957 ते 1973 या काळामध्ये ते मुंबई महानगरपालिकेचे सदस्य होते. त्यांच्याबद्दल एक आठवण मधु दंडवते यांनी लिहिली आहे. ते लिहितात, एकदा आमचा हा मित्र बोरी बंदरवरून त्यांच्या बांद्र्याच्या घरी जाण्यासाठी बसची वाट पाहत रांगेत उभा होता. तेव्हा नुकताच निवडून आलेला एक तरुण नगरसेवक तिथे आला. तो वर्देंना म्हणाला, वर्दे साहेब, तुम्ही इतकी वर्ष महानगरपालिकेत निवडून येताय आणि तुमच्यापाशी स्वतःची मोटर गाडी नाही. त्या तरुणाचा प्रश्न बोलका होता, कारण तो नुकताच निवडून आला होता आणि तो मोटर गाडी घेण्याच्या तयारीत होता. दुसरीकडे वर्दे होते जे 16 वर्ष महानगरपालिकेमध्ये सदस्य होते, शिक्षण, बांधकाम, स्थायी आणि नियोजन समितीचे सदस्य होते, मुंबई गृहनिर्माण आणि दुरुस्ती मंडळाचे ते सदस्य होते. विचार करा, मुंबई गृहनिर्माणचा सदस्य ज्याच्याकडे एक गाडी नसावी. त्या तरुण नगरसेवकांसाठी हे आश्चर्य होतं. म्हणजे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे इथे अनेक आमदार कोट्याधीश आहेत, परंतु सदानंद वर्ते हे स्वाभिमानी होते. मोफत भूखंड नको म्हणून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता आणि ही घटना आपल्या याच मराठी मातीत घडून गेली आहे.